असं म्हणतात रात्रीचं काम नसताना मुद्दामून स्मशानाजवळ फिरू नये. त्या रात्री माझ्या मैत्रिणीसोबत चोराचं भांडण झालं होतं. त्या क्षणाला मला फक्त एकांत आणि शांतता हवी होती. म्हणून मग मी आमच्या इथल्या एका विराण जागी गेलो. ते एक फार जुनं बंद केलेलं स्मशान घर होतं. काही वेळ तिथेच घालवल्यावर मी माझ्या घरी निघून आलो. माझ्या घरात एक लांबलचक हॉल होता, एक किचन आणि छोटासा बेडरूम. त्या रात्री मी स्मशानातून तसाच येऊन सरळ बेडरूममध्ये शिरलो. सगळ्या लाईटी बंद करून बेडवर स्वतःला झोकून देऊन डोळे उघडे ठेवून मी विचार करत होतो तेव्हा अचानकच मला कसला तरी आवाज ऐकू आला, हॉलमध्ये कोणाच्या तरी चालण्याचा. पण तो साधासुद्धा आवाज नव्हता, कारण तो कोण्या माणसाच्या चालण्याचा आवाज नाही, तर दोनपेक्षा जास्त पाय असलेलं जनावर त्याच्या वजनदार शरीराने हॉलमध्ये धावत होतं. मी डोळे उघडे ठेवून ते पाहण्याचा प्रयत्न करत होतो. तो आवाज हॉलमधून बेडरूमच्या दिशेने येत होता. तो जवळ, अजून जवळ येत होता. माझं शरीर बर्फात गोठल्याप्रमाणे एका जागी स्थिर झालं. तोच तो आवाज धावतच बेडरूममध्ये शिरला. ते मला स्पष्ट जाणवलं होतं. मी घाबरून स्वतःवरून पांघरून घेतलं. खिडकीतून येणाऱ्या बाहेरच्या प्रकाशात मी हळूच खोलीत पाहिलं तर एक काळ्या रंगाचा गोळा खोलीत माझ्या बेडभोवती गोल गोल फिरत होता. आणि अचानकच तो माझ्या बेडमधून बाहेर निघून गेला. मला तर अजूनही असंच वाटतं की त्या रात्री स्मशानातून परतत असताना चुकून कोणीतरी माझ्यासोबत माझ्या घरी आलं होतं. हा अनुभव माझ्या मित्राला आला होता. नवी मुंबईच्या साईडला कुठेतरी तो एका हॉटेलात कामाला होता. ती जागा रस्त्यानजीकच होती, पण तिथे लोकवस्ती फार कमी होती, त्यामुळे साहजिकच रात्रीचं तिथलं वातावरण हे खूप रहस्यमयी आणि गूढ वाटत होतं. पण तिथे फक्त तेवढंच नव्हतं, माझ्या मित्राला तिथे असा अनुभव आला की त्याने रातोरात तिथली नोकरीच सोडून दिली. हा किस्सा बऱ्याच वर्षापूर्वीचा आहे, तेव्हा तो नवीनच तिथे कामाला लागला होता. घरच्या परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट राहिलं होतं आणि म्हणूनच त्याने हॉटेलात वेटरची नोकरी स्वीकारली होती. हॉटेल एका महिलेच्या मालकीचं होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती कधीच त्या हॉटेलात पाय ठेवत नसे. तिने तिथे एक मॅनेजर नेमला होता आणि तोच तिचा सगळा कारभार सांभाळत होता. हॉटेलाचं अजून एक वैशिष्ट्य होतं, ते म्हणजे तिथे फक्त दिवसाच बऱ्यापैकी लोक येत असत, रात्रीची तिथे फारच कमी वर्दळ दिसत असे. त्यामुळे दिवसा तिथे जास्त कर्मचारी असत, तर रात्री फक्त दोन कर्मचारी आणि मॅनेजर. सुरुवातीचे एक दोन महिने चांगले गेले. हॉटेल बंद झाल्यावर तिथली आवरावर करायला माझ्या मित्राला जरा उशीर व्हायचा, त्यामुळे हॉटेल बंद करायची जबाबदारी ही त्याच्यावरच असायची. असंच एके रात्री त्याने हॉटेलचं शटर खाली पाडलं. ते लॉक करून तो तिथून निघणार तोच त्याला कोणाच्या तरी चालण्याचा आवाज आला. त्याने नीट ऐकलं तर आवाज हॉटेलातून आला होता. आधीच बराच उशीर झाला होता म्हणून त्याने तिथे जास्त लक्ष न देता तो तिथून निघून गेला. दुसऱ्या रात्री शटर बंद केल्यावर त्याला पुन्हा एकदा तोच आवाज आला. माझा मित्र स्वतःच्याच कामात धावपळीत असल्याने त्याने इतके दिवस त्याकडे लक्ष दिलं नव्हतं, पण आता तो आवाज त्याला दर रात्री येत होता. आश्चर्य म्हणजे हॉटेल जोपर्यंत चालू असे तोपर्यंत त्याला तसं काहीच जाणवत नसे, पण हॉटेलचं शटर बंद करताच त्याला ती जाणीव होत असे कोणीतरी आज चालत असल्याची. एकदा अचानकच ते हॉटेल कोणीतरी पार्टीनिमित्त बुक केलं होतं. त्या रात्री पार्टी उशिरापर्यंत सुरू होती. पार्टी संपताच सकाळपासूनचे कर्मचारीही पटापट त्यांचं काम आटपून निघून गेले. हॉटेलात आता माझा मित्र फक्त एकटाच होता. तो टेबल वगैरे लावून ठेवत असतानाच त्याला तो चालण्याचा आवाज ऐकू आला. त्या रात्री त्याने मनोमन पक्क केलं, काहीही झालं तरी आज त्या आवाजाचा छडा लावलाच पाहिजे. आवाज वरच्या माळ्यावरून येत होता म्हणून तो सावधच वर गेला. त्याने लाईट लावून पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं, तरीही त्याने तिथे सगळीकडे जाऊन पाहिलं. शेवटी मनाची खात्री करून घेतल्यावर तो लाईट बंद करून खाली आला. टेबलवरचे कपडे वगैरे नीट ठेवत असतानाच वरची लाईट आपोआप चालू झाली.
आता मात्र तो घाबरून गेला होता। तो सावधच पुन्हा एकदा वरच्या मजल्यावर गेला। खोलीत संपूर्ण नजर फिरवत डाव्या हाताने तो लाईटीची बटणं चास पडत होता। लाईटचं बटन बंद करण्यासाठी त्याने बटणाकडे नजर वळवली तर तिथे एक भयानक माणूस माझ्या मित्राकडेच बघत उभा होता। त्याचे ते भयानक डोळे, तो तसा चार पावलं चालत त्याच्या समोर आला आणि क्षणात तो जमिनीत शिरून कुठे गायब झाला। माझा मित्र तसाच धावत हॉटेला बाहेर आला। त्याने स्वतःच्या डोळ्याने जे काही पाहिलं होतं ते पाहिल्यावर आता एकही क्षण तिथे थांबणं हे त्याला शक्य नव्हतं। त्याने थेट हॉटेलच्या मालकिणीला फोन केला। खरं तर हे सगळं कसं सांगावं, त्यांना हे पटेल का, असे अनेक प्रश्न त्याच्या मनात होते। पण त्याने तिला सगळं काही सांगून टाकलं। त्याने हेही सांगितलं की तो तिथे आता काम नाही करू शकणार। आश्चर्याची गोष्ट ही होती की ती फक्त एवढंच म्हणाली, हां तू उद्यापासून नोकरी सोडू शकतोस। मॅनेजरला सांगून तुझ्या झाल्या दिवसाच्या कामाचे पैसे तुला द्यायला सांगते। तिचं हे बोलणं इतकं सहज होतं, जणू तिला याबद्दल आधीच कल्पना होती। माझ्या भावाने एक नवीन घर घेतलं होतं। घराचं शिफ्टिंग करते वेळी त्याला मदत म्हणून मी आणि माझी मुलगी आम्ही दोघीही तिथे आलो होतो। तो एका चांगल्या पदावर कामाला असल्याने त्याने तसंच ऐसपैस घर घेतलं होतं। टेम्पोमधून सामान घरी आलं होतं। आता ते बाहेर काढून आम्ही त्याची मांडणी करत होतो। सोबतीला भावाची बायको आणि अजूनही काही नातेवाईक होते। मोठं घर म्हणून माझी मुलगी त्यात मनमोकळेपणाने फिरत होती। अशी चालत चालत ती बाथरूमजवळ गेली। तिला का सुचलं काय माहीत, पण तिने बाथरूमचा दरवाजा सहज आत ढकलला। आतमधलं भयानक दृश्य पाहून माझी मुलगी ओरडत बाहेर आली, खून खून, आत खून झाला आहे। तिने आत एका बाईची डेड बॉडी पाहिली होती। हे ऐकून सगळेच घाबरले। त्यांनी धावत आत जाऊन पाहिलं तर आत तर कोणीच नव्हतं। माझा भाऊ सगळ्यांची समजूत काढू लागला, ती लहान आहे, तिला काय समजतंय, तुम्ही लक्ष देऊ नका। पण माझ्या मुलीला मी चांगलंच ओळखत होते, कारणाशिवाय ती अशी उगाच नाही बोलणारी। या घटनेला आज 10 वर्ष होऊन गेली, पण आजही माझी मुलगी तिच्या बोलण्यावर ठाम आहे। तिने तिथे खरंच एक डेड बॉडी पाहिली होती। एवढंच नाही तर माझ्या भावालाही नंतर रात्री 1 वाजता कोणाच्या तरी बांगड्यांचा आवाज यायचा। जणू कोणीतरी बांगड्या आपटत किचनमध्ये फेऱ्या मारत असावं। घरात काही वेळा कोणीही नसताना बांगड्यांचे ते आवाज मात्र अतिशय प्रखरपणे जाणवत असायचे। चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा। चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा। तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा। दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा।